भिवंडी लोकसभा क्षेत्राची परिस्थिती प्रचंड दयनीय आहे. आज कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारचं काम 10-15 वर्षामध्ये जनतेचं झालेलं नाही. आरोग्याबाबत म्हणायचं तर साध्या डोळ्याचं शस्त्रक्रिया करणारे एकही रुग्णालय या मतदारसंघामध्ये नाही. इंदिरा गांधी हॉस्पिटलची परिस्थिती बघा, कल्याणला गेले तर रुक्मिणी देवीची बघा, बदलापूरला गेलं तर तिथल्या सरकारी रुग्णालयाची बघा, वाडा शहापूर आणि मुरबाडची बघा, अत्यंत दैनावस्था आहे. शिक्षणाबाबत म्हणायचं तर कुठलाही एज्युकेशन हब एवढ्या पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये नाही, काही मेडिकल कॉलेज आलेलं नाहीये, अशी दुर्दम्य परिस्थिती आहे. आयटी पार्क नाहीये, इथल्या लुम्स बाबत कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाहीये. का जसं सुरतला जसा सुरतला टेक्सटाईल पार्क आहे त्याप्रमाणे इथे व्यवस्थित झाला पाहिजे. इथेही माणसं राहतात, परंतु याबाबत कुठलाही लोकप्रतिनिधी कुठलाही पक्ष गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे आजच्या दिवशी मी अपक्ष म्हणून लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून फॉर्म भरलेला आहे. विशेषतः आज जे शक्ती प्रदर्शन केलं यामध्ये साधारण किती टक्के लोकसंख्या असू शकते? शक्ती प्रदर्शन नाही, कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. आमच्याकडे कुठल्या नेत्याची गरज नाही. आम्ही सर्वसामान्य निलेश सांबळे कार्यकर्ता आहे आणि निलेश सांबळे बरोबर त्यांची आई होती, बहिणी होत्या, सर्व भाची होती किंवा वंचित बहुजन आघाडीचे होते. आमच्याकडे नेता वगैरे काही सिस्टम, नेते येतात फक्त मोठे मोठे भाषण देऊन निघून जातात. आम्ही भिवंडीचा गल्ली बोल बघितले, भिवंडी मतदारसंघातला प्रत्येक बूथ ना बूथ, गाव ना गाव बघितले, तिथल्या समस्या बघितलेल्या आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे. साधारण 100,000 लोक तरी कमीत कमी असतील, त्यांना सांगितले 10 करा, आपले 5 करा, तरी पण आम्हाला 6,00,000 मतं मिळणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसचं पण आपण काय सांगाल? आमच्या राष्ट्रीय काँग्रेसकडून जवळजवळ उमेदवारी फायनल झाली होती, परंतु मध्येच कोणीतरी सुपारी घेऊन बिचाऱ्या बाळामामाचा बळी दिलेला आहे, त्यामुळे अडचण निर्माण. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, शरद पवार पक्षाचं या जिल्ह्यामध्ये आहेच काही नाही. जे होते ते काँग्रेसचे नगरसेवक तिथे पडवले होते, जिल्हाध्यक्ष आहे इथला भिवंडीचा तो काँग्रेसचा आहे, त्यामुळे स्वतःचं काही अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसच्या कडनं बोलणं चालू आहे. आमचा कदाचित एबी फॉर्म मिळाला तर आम्ही तो काँग्रेसकडून लढण्याचा स्वागत करू. सर, सत्ताधारी आणि विरोधक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवत आहेत, राम मंदिर असेल, विकासाची काम असेल, आता ही निवडणूक तुम्ही कुठल्या मुद्द्यावर लढवत? त्यांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय केलं त्याचा परवाला येणारे लोकप्रतिनिधींना पण विचारा, सत्ताधाऱ्यांना विचारा आणि 3 तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा. का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात, तुम्ही जशी बारामती सद्रूम केली तसं तुम्ही नागपूर केलं, त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केलंय? भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी, भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर आंदोलनाला त्रास कोणी दिला हा जग जाहीर आहे. या संतराम भाऊ गोलपांना त्रास कोणी दिला हे जग जाहीर आहे. आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं, ते कोणी फसवलं हे जग जाहीर आहे. आमच्या कथोरे साहेबांना, भोटूराम पवारांना मंत्रीपद का दिलं गेलं नाही, ते तर निष्ठावान होते, हेही जग जाहीर आहे. म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आंध्र आणि मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जात आहे. कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे, साधी एक लोकल वाढलेली नाहीये, कसारा नाही का कर्जत नाही, कुठलीही एक लोकल वाढलेली नाही, कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं आहे. मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेली, कल्याणला झालेली, भिवंडीला झाले, तिथे रोजगार निर्मितीचं आम्ही काम करेन. 100 आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन. आमच्या कुठल्याही बांधवाला मेडिसिन सकट कुठलाही 1 रुपया द्यायला, आमची पिढ्या शिकवण्यासाठी 100 ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू. का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल आणि 25 CBSE शाळा ज्यामध्ये 2 महिलांसाठी असतील, का महिला फक्त पहिली ज्युनियर KG पासून मुली शिकतील, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू. ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची किंवा माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगान्याला शिकतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा, माझ्या बांधवांचा, माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या शेतमजुराचा, या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा, माझ्या दुसऱ्या SC ST बांधवांचा, भगिनींची मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील. आणि आदर्श आहे आमच्याकडे, का SC समाजाचा मुलगा आई वडील नसलेल्या स्वप्नील बाने नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो. कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दीपाली नावाची मुलगी, जिला आई वडील नव्हते, तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात येते, तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून 5-स्टार हॉटेलमध्ये, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो, मोहिनी भारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीत राहणारी, तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते, ज्यावेळेस ती जिजाऊच्या सानिध्यात येते धुनी भांडी करणारी मुलगी, तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते. अशा 8,000 विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ, 40,00,000 समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी जिजाऊ. त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने काम केलं असेल तर त्यांनी बोलावं, त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा पाहिजे. आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही. त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात, बारामतीची शिकतात, नागपूरची शिकतात, त्यामुळे त्यांनी आता आदर्श घ्यावा. आणि मला वाटतं 2 आणि 3 तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आमाला बिनशर्त पाठिंबा द्यावा, 100% समाजकारण करण्यासाठी द्यावा. ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती आहे.